कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मे महिन्यात 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. दरम्यान या पॅकेजवरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कहा गए व 20 लाख करोड हे राज्यव्यापी आंदोलन घेणार असून यात पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख करोडच्या पॅकेजचा हिशोब मागितला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. तर दिनांक 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्या 20 लाख करोड पॅकेजचा काही लाभ मिळाला की नाही तसंच त्यांच्या प्रतिक्रियांचं हे व्हिडिओ चित्रित करणार आहेत. सोबतच पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून मागण्या समोर ठेवायला मदतही करणार आहेत. दर दिवशी एका घटकाला भेटून त्या मागण्या सरकार समोर ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर छोट्या व्यापाऱ्यांनाही GST मध्ये सवलत मिळाली का, नोकरदारांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली यांचा पर्दाफाश ही युवक काँग्रेस करणार असून या सर्वांच्या मागण्या व्हिडिओ चित्रण करून आणि पंतप्रधान कार्यालयास फोन करून तसंच पत्र लिहून सरकारला जाब विचारणार आहेत. दरम्यान मोदींनी 20 लाख करोड घोषित केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वार्ताहर परिषदा घेऊन कोणाला काय मिळणार याचे मोठमोठे आकडे तोंडावर फेकले आहेत. तर आता जवळपास 3 महिने उलटले असून प्रत्यक्षात मदत कोठे आहे? जर मोदींनी जाहीर केलेली मदत खरंच मिळाली असती तर आज परिस्थिती चांगली असती. 20 लाख करोड रुपयांचं काय झालं याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र युवा काँग्रेसनं हे आंदोलन छेडलं आहे असं सत्यजित तांबे यांनी सांगितलंय. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.